इथे बनवून तयार आहेत व्हेज मोमोज. मस्त दिसत आहे. अगदी बाहेर मिळणारे मोमोज सारखे चविष्ट व चटपटीत लागतात हे मोमोज. नमस्कार, मी स्मिता. माझ्या या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक चायनीज स्ट्रीट फूड रेसिपी पाहणार आहोत. त्याचे नाव आहे मोमोज. मोमो म्हणजे वाफवलेली डिश जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. या मोमोजची चव सर्वोत्तम लागते, तसेच ते टेस्टीही लागतात. यामुळे ती भारतातील एक सर्वोत्तम स्ट्रीट फूड रेसिपी आहे. अशी रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहू. मोमोज बनवण्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतला आहे. तो आता बारीक चाळणीने मी चाळून घेते. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपल्याला या पिठामध्ये हे मीठ आधी कोरडंच मिक्स करून घेऊ आणि थोडे थोडे पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. येथे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला असे 3-4 मिनटं मळून घ्यायचं आहे. याच्यावरती 1/2 चमचे मी तेल टाकून पुन्हा मळून घेत आहे, जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही. हे पीठ आपण 30 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देत आहोत. मी येथे 1 कप कोबी चॉपरच्या साहाय्याने बारीक करून घेतला आहे. तो या भांड्यामध्ये मी टाकून घेत आहे. मी येथे 1 गाजर चॉपरच्या साहाय्याने हे सुद्धा बारीक करून घेतले आहे. ते आता आपण यामध्ये टाकून घेऊ. एक मीडियम साईज कांदा, तो देखील मी चॉपरच्या साहाय्यानेच बारीक केला आहे. यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे. चमच्याच्या साहाय्याने या भाज्या आणि मीठ मिक्स करून घेत आहे. हे मिश्रण आपल्याला 30 मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. 30 मिनटं झाली आहे. आता याला थोडंसं पाणी सुटले आहे. आता आपण जादाचं पाणी हे हातावर असं धरून दाबून काढणार आहोत. पण खूप पण पाणी काढून त्याला कोरडं नाही करणार. भाज्या पिळून हे शिल्लक राहिलेले पाणी तुम्ही सूप करताना वापरू शकता. हे मिश्रण मी या भांड्यामध्ये काढून घेत आहे. हे जे मिश्रण आहे ते पिळताना खूप पण पाणी यातले काढू नका, नाहीतर हे मिश्रण खूप कोरडे कोरडे होईल. 1/2 टीस्पून साखर, 1/2 चमचा मिरपूड, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक खिसून घेतल्या आहेत. 1/2 टीस्पून इथे आलं पण खिसून घेतलं आहे मी. 1 टीस्पून लसूण देखील मी इथे खिसून घेतला आहे, तो त्यात टाकत आहे. हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये आपण मीठ टाकणार नाही आहोत, कारण याआधी आपण मीठ टाकले होते. हे पीठ मी मळून झाल्यानंतर 30 मिनटं फ्रीजमध्ये ठेवले होते. हे पीठ आता आपण पोळपटावर ठेवून घेऊ. मी इथे पोळपटवरती थोडेसे पीठ टाकून घेत आहे की जेणेकरून पीठ चिटकू नये. आता याचे आपल्याला उंडे करण्यासाठी आता असा शेप देऊन घ्यायचा आहे. याला मी 1/2 कट करून घेत आहे पिठाला. याचा 1/2 भाग मी इथे बाउलमध्ये ठेवत आहे. हा तोपर्यंत आपण झाकून ठेवू. याचे छोटे छोटे उंडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. एकदम मोठी चपाती लाटून त्याच्या पुऱ्या गोल काढायचे नाही आहेत, सेपरेट सेपरेट पुरी लाटायची. एवढ्या एवढ्या पोर्शनमध्ये आपण हे पीठ कट करून घेत आहे आणि हे असे गोल करून घ्यायचे आहेत आपल्याला. मी इथे थोडासा मैदा टाकून घेत आहे आणि हे असं दाबून आपण गोल पुरी लाटून घेत आहोत. याच्या कडा थोड्याशा पातळ लाटून घ्यायच्या आहेत आणि मध्यभागी थोडेसे जाडसर राहू द्या. ही अशी एवढी साईजची पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे.
आता या मध्ये आपण स्टफिंग भरून घेऊया. आता याच्या हे असे आकार देत जायचे त्याला आपल्याला. हे पुढच्या साईडला असे आपण मोदकला जसा आकार देतो तसा द्यायचा आहे. आणि ही उरलेली बाजू उचलून ह्या भागाला अशी चिटकून टाकायची आहे. मी येथे इडलीच्या कुकरमधील स्टीम करण्यासाठीच्या प्लेटला तेल लावून घेत आहे. यामध्ये आता आपण एक एक मोमोज ठेवून घेऊ. मी येथे सर्व मोमोज ह्या स्टीमरमध्ये ठेवून घेतले आहे. आता ह्याला आपण झाकण लावून घेऊया. गॅस आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती 25 मिनटं हे शिजवून घेणार आहोत. 25 मिनटं झाली आहे. आता आपण झाकण उघडून पाहूयात. आपण एक त्यातला मोमोज चमच्यामध्ये घेऊन पाहूया व्यवस्थित शिजले की नाही ते. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित एकदम शिजलेले आहेत. मी हे मोमोज शेजवान चटणीसोबत सर्व केले आहेत. तुम्ही पाहू शकतात मोमोज व्यवस्थित शिजले आहेत, आकर्षक दिसत आहेत. ही रेसिपी ऑइली नाही कारण यात तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात केला आहे. नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून ट्राय करू शकता. तुम्ही बनवून पहा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे तो तुम्ही लाईक व शेअर जरूर करायचा आहे. तसेच तुम्ही अशा पद्धतीने मोमोज जर घरी करून पाहिले तर ते कसे झाले होते हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायचं आहे. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनही जरूर प्रेस करायचे आहे. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, व्यस्त राहा, मस्त राहा.